दोन वर्षांपूर्वी धनंजयने आम्हाला पन्नास हजाराचा डिशवॉशर घ्यायला लावला आई आणि माझा विरोध होता पण आम्ही घेतला उपयुक्त आहे का भारतीय घरासाठी चालेल का चला बघूया मध्ये भांडी लावण्याची एक पद्धत असते सवय झाल्यामुळे आता आमची भांडी पाच दहा मिनिटात लावून होतात यामध्ये बरेचसे मोड असतात एक तास पंचेचाळीस मिनिटाचा तीन तासाचा तुमच्या सोयीनुसार महत्वाचा प्रश्न भांडी निघतात का बिफोर आणि आफ्टर मध्ये तुम्ही बघू शकता भांडी एकदम स्वच्छ निघतात गरम वाफेचा वापर होत असल्यामुळे साबण सुद्धा राहत नाही आणि भांडी स्वच्छ निघतात आणि पाणी सुद्धा कमी लागतं ग्लासेस कप ताट चमचेस सगळं मस्त निघतं हा एखाद्या पातीला तीन चार दिवस दूध तापवलं असेल किंवा एखादी भाजी करपवली असेल तर ते डाग कदाचित एका वॉशमुळे निघणार नाहीत पण बाकी सगळे डाग मस्त निघतात अगदी महत्वाचा प्रश्न खर्च किती होतो इलेक्ट्रिसिटी आणि डिटर्जंट पावडर किंवा टॅबलेटचा सा साधारणपणे पाचशे रुपयापर्यंत खर्च येतो वर्किंग लोकांसाठी हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे कारण तुम्ही तुमच्या सोयीनुसार भांडी लावू शकता भांडी लावून झोपूही शकता तुमचं काय मत आहे डिशवॉशरबद्दल कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा